दिवाळी संपलेली आहे आणि दिवाळीमध्ये भरपूर आपण अनहेल्दी खाल्लेलं आहे तर आता थोडंसं पोटाला आराम देण्यासाठी आणि पचायला हलका असा आज हेल्दी आणि टेस्टी असा आहार पाहणार आहोत तर आज आपण रेसिपीमध्ये दाल खिचडी पाहणार आहोत तर यासाठी आपण घेतलेली आहे इथे तांदूळ आणि मुगाची डाळ तर इथे तांदूळ तुम्ही बासमती वापरू शकता किंवा कोणतंही नॉर्मल तांदूळ वापरू शकता मी इथे इंद्रायणी तांदळाचा वापर केलेला आहे दोन्ही आपल्याला अर्ध अर्ध म्हणजे समप्रमाण घ्यायचं आहे मी अर्धी वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ ही पचायला हलकी असते त्यामुळे मुगाच्या डाळीचाच आपण खिचडी करणार आहोत तर हे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि हे डाळ तांदूळ आपल्याला एकदम गाळ शिजव शिजवायचं आहे त्यासाठी आपल्याला हे कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे तर हे दोन्ही एक वाटी असं मेजरमेंट झालेलं आहे आता एक वाटीसाठी आपण यामध्ये तीन वाटी पाणी घालून घेणार आहोत कारण आपल्याला याचा पूर्णपणे गाळ करायचा आहे त्यामुळे इथे मी तीन वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे कुकरचं झाकण लावून पंधरा मिनटं आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे तर इथे मीडियम गॅस करूनच आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे कारण आपण दुप्पट पाणी घातलेलं आहे तर आपलं भात हा उतू जाऊ शकतो त्यामुळे मीडियम गॅसवरच आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे अधूनमधून जेव्हा कधी तुम्हाला वाटेल तेव्हा हा भात करून खा खूपच टेस्टी लागतो तर पंधरा मिनटं झालेली आहेत आपला भात शिजलेला आहे आता आपण कुकरचं झाकण काढून घेऊया कुकर, कुकर पूर्णपणे थंड झाल्याच्या जा नंतरच आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता छान असा आपला भात शिजलेला आहे अशाच पद्धतीचा आपल्याला शिजवायचा आहे हा भात तुम्ही असाही खाऊ शकता तूप टाकून गरमागरम तसाही टेस्टी लागतो पण पन आज आपण याला फोडणी करून घेऊयात तर गॅसवर कढई गरम करून घेतली त्यामध्ये एक चमचा भर तेल गरम करून घ्यायचे त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची जी फोडणी करून घ्यायची आहे इथे तुम्ही तेलाऐवजी तुपाचा देखील वापर करू शकता दोन लवंग घालून घेतलेल्या आहेत आता हे सगळं छान तडतडल्याच्यानंतर यामध्ये मी एक मीडियम आकाराचा कांदा जो उभा चिरून घेतलेला आहे तो घालून घेणार आहे कांदा तुम्ही बारीक चिरून घातला तरी देखील चालेल पण मी उभा चिरून घेतलेला आहे कढी पाने घालून घ्यायची आणि एक हिरवी मिरची उभी चिरून घेतलेली आहे ती घालून घेणार आहे छान हे सगळं आपल्याला परतवून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं कांदा छान परतवून घेतल्याच्या नंतर यामध्ये मी एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो घालून घेणार आहे टोमॅटो ऑप्शनल आहे पण छान लागती टेस्ट या भातामध्ये त्यामुळे मी टोमॅटो घालून घेतलेला आहे आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात चवीनुसार मीठ घालून घ्यायचे तिखट घालून घ्यायचं आहे आवडीनुसार तुम्ही कितपत खा तिखट खातात त्या अंदाजानेच तिखट घालून घ्यायचे आणि हळद घालून घ्यायची आहे तर आपण भातामध्ये दे देखील हळद आणि मीठ घातलेलं आहे तर आता इथे कांदा टोमॅटो पुरतंच आपल्याला मीठ आणि हळद घालून घ्यायची आहे छान सगळं मिक्स करायचे एक दोन मिनटं आपल्याला मसाले तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत मस्त सगळं परतवून झालं की यामध्ये आपण जो भात शिजवून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे डाळ तांदूळ आपण अर्धी अर्धी वाटीच घेतलेला आहे त्यामध्ये भरपूर अगदी चार ते पाच जण सहज ही दाल खिचडी खाऊ शकतात तुम्हाला आवडत असल्यास यामध्ये तुम्ही आणखी भाज्या देखील ॲड करून घेऊ शकता पण मी अगदी सिंपलमध्ये केलेली आहे तर छान हे सगळं मिक्स करायचं आहे तुम्हाला जर आणखी यामध्ये थोडंसं पाणी वाढवायचं असेल तर तुम्ही यावेळेस गरम पाणी घालून घेऊ शकता एक पाच मिनटं उकळी काढून घ्यायची आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून गरमागरम ही दाल खिचडी सर्व करायची आहे तर मस्त इथे आपली हलकी फुलकी आणि पोटाला आराम देणारी अशी दाल खिचडी तयार झालेली आहे वरून थोडासा मी मिरचीचा तडका घालून घेणार आहे दिसायलाही सुंदर दिसतो आणि खायलाही टेस्टी लागतो त्यामुळे हा तडका मी घालून घेतलेला आहे आवडत असल्यासवरून थोडंसं एक चमचाभर साजूक तूप सोडायचं तर साजूक तुपाने याची टेस्ट आणखी दुप्पट होते त्यामुळे मी घालून घेतलेला आहे तर आजची हलकी फुलकी टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय